कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया चटपटीत शेवभाजी. अगदी कोणालाही जमेल एवढ्या सोप्या पद्धतीने आणि चवीला देखील ही खूप चविष्ट होते. चला तर मग ह्या शेवभाजीची रेसिपी पाहूया. शेवभाजी बनवण्यासाठी मी तेलावरती 2 कांदे भाजून घेतलेले आहेत, 2 आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो आणि सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहेत. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घ्यायचं आहे. गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मोहरी आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. जिरे मोहरी हिंग छान तडतडला की कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. मिक्सरला बारीक दळलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे. तीन ते चार मिनटं वाटण छान परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मी 1 छोटा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे, 1 चमचाभर मिसळ मसाला घालायचा आहे. मिसळ मसाल्याने शेवभाजीला छान चव येईल. मी येथे 1/2 चमचा संडे गोडा मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे जर संडे गोडा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1/2 चमचा गरम मसाला देखील वापरू शकता. आता सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 2 मिनिट तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे. मसाले तेलावरती व्यवस्थित परतलेले आहेत. मसाल्यांना हलकसं तेल देखील सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे 1/2 कप पाणी. पाण्यामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 4 मिनटं झालेली आहेत, झाकण काढूया. तुम्ही बघू शकता मसाले अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत आणि छान सुगंध देखील सुटलेला आहे मसाल्यांचा. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मी दुसऱ्या गॅसवर 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. आता 2 ग्लास गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. गरम पाण्याने भाजीची चव खूप वाढते, तुम्ही नक्की गरम पाण्याचा वापर करा. मसाल्यांना व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि 6 ते 7 मिनटं व्यवस्थित भाजीला उकळवून घ्यायचं आहे. 6 ते 7 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे. शेवभाजीचा रस्सा आपला तयार झालेला आहे. आता यावर घालून घ्यायची आहे कट केलेली कोथिंबीर. आता शेवभाजी आपण एका सर्विंग कढईमध्ये सर्व करूया. त्यासाठी मी सर्विंग कढईमध्ये अशा प्रकारे शेव घेतलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे असणारी कुठलीही शेव ह्या भाजीसाठी वापरू शकता. मी माझ्या घरात असणारी साधी शेव घेतलेली आहे. हवं तर तुम्ही तुरकटी शेवचा देखील वापर करू शकता. आता यावर घालून घ्यायचं आहे शेवभाजीचा रस्सा आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर. खाण्यासाठी तयार आहे आपली चमचमीत शेवभाजी. तुम्हाला ही शेवभाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.
रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.